माझे यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे अनेक आजार आपल्या शरीराला होतात, तर आज आपण जाणून घेऊया व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे कोणकोणते आजार होतात व व्हिटॅमिन सी ची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोणकोणते पदार्थ तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करायचे आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। तर चला, व्हिटॅमिन सी आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे। व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी आजार होण्याची शक्यता असते आणि अन्य त्रासांचाही सामना करावा लागू शकतो, त्यामुळे वेळी त्याची लक्षणे ओळखा आणि आहारात या पदार्थांचा समावेश अवश्य करा। आरोग्य चांगले राखण्यासाठी सर्व पोषक तत्वांचे प्रमाण शरीरामध्ये असणे आवश्यक असते। कोणत्याही पोषक तत्वांची कमतरता ही तुमच्या शरीरामध्ये अनेक आजार निर्माण करू शकते। त्याचपैकी एक न्यूट्रिएंट आहे, ते म्हणजे व्हिटॅमिन सी। यामुळे आपली प्रतिकार क्षमता, त्वचा, दात आणि अन्य आरोग्य चांगले राहते। व्हिटॅमिन सी ची कमतरता शरीरामध्ये असेल तर त्वचेला अनेक त्रासांना सामोरे जावं लागते, त्यामुळे स्कर्वी होऊ शकतो। व्हिटॅमिन सी च्या कमतरतेची नक्की लक्षणे काय आहेत आणि ही कमतरता कशी भरून काढली जाऊ शकते याबाबत आपण जाणून घेऊया। आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी काही विशेष माहिती दिली आहे, कारण व्हिटॅमिन सी हे आपल्या शरीरामध्ये स्टोअर होत नाही। पाण्यामध्ये मिसळणारे हे व्हिटॅमिन असून आपल्याला दररोज आपल्या डाएटमध्ये व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा समावेश करून घ्यायला हवा। व्हिटॅमिन सी मधील गुणधर्म। क्लिनिकनुसार व्हिटॅमिन सी हे एक ॲस्कॉर्बिक ॲसिड असून आपल्या शरीराचा विकास आणि झालेल्या जखमा भरून काढण्यासाठी उपयुक्त ठरते। काही महिन्यांपर्यंत व्हिटॅमिन सी ची कमतरता तशीच राहिली तर स्कर्वी आजार होऊ शकतो। व्हिटॅमिन सी युक्त फळं आणि भाज्यांचे सेवन न केल्याने हा त्रास उद्भवू शकतो। व्हिटॅमिन सी ची कमतरताची लक्षणे: सतत थकवा येणे, अंगामध्ये ताकद नसणे, सांधेदुखी होणे, पायांना सूज येणे, चिडचिड होणे, दात कमकुवत होणे, हिरड्यांमधून रक्त येणे, शरीर अचानक निळे पडणे, जखम लवकर बरी न होणे, केस कमकुवत होणे आणि विचित्र पद्धतीने कुरळे दिसणे, नाकामधून रक्त येणे, कोरडी आणि सुरकुत्या दिसणारी त्वचा, प्रतिकारशक्ती कमी होणे। स्ट्रीट फूड, संत्री, लिंबू, द्राक्षे अशा फळांमधून भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी मिळतं। रोज ही फळे खाल्ल्याने व्हिटॅमिन सी ची कमतरता शरीराला जाणवत नाही। तसंच तुम्हाला हवं असेल तर रोज सकाळी तुम्ही फ्रेश ज्यूस करून प्यावे। तयार ज्यूसमध्ये अधिक साखर असते, त्यामुळे सहसा घरीच ज्यूस बनवावे। किमान आठवड्यातून 2-3 वेळा तरी ही फळं खावेत। ब्रोकोली, कोबी, पालक, मेथी यांसारख्या हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी आढळते। नियमित या भाज्या खाल्ल्याने अनेक पोषक घटक तुमच्या शरीराला मिळतात। अनेक आजारांपासून दूर राहण्यासाठी, प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी देखील यामुळे मदत मिळते। त्यामुळे या भाज्यांचा समावेश डाएटमध्ये करून घेणे आवश्यक आहे। सिमला मिरची। सिमला मिरचीमधून चांगल्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी मिळते, तसंच यामध्ये कमी कॅलरी असल्याने वजन कमी होण्यासही मदत होते। क्लिवलँड क्लिनिकनुसार लाल सिमला मिरचीमध्ये हिरव्या सिमला मिरचीपेक्षा अधिक व्हिटॅमिन सी आढळते, त्यामुळे तुमच्या आहारामध्ये लाल सिमला मिरचीचा समावेश अवश्य करून घ्या। किवी। अनेक फळांसह तुम्ही घरात किवी देखील घेऊन या। या किवीमध्ये व्हिटॅमिन सी सह अन्य पोषक तत्व देखील आढळतात। व्हिटॅमिन के, पोटॅशियम, फायबर देखील किवीमध्ये असल्याने शरीरातील प्रतिकार शक्ती वाढते आणि तुम्हाला आजारांशी लढण्यासाठी फायदा मिळतो। तर कोणताही उपाय करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घेत चला। माहिती जर आवडली असेल तर इतरांपर्यंत अवश्य शेअर करा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती मिळत राहील। नमस्कार।